लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। औंढा येथे ग्राम संवाद सरपंच संघटनेची बैठक। औंढा नागनाथ, औंढा नागनाथ तालुक्यातील पंचायत समितीचा MRJS विभाग पूर्णत विस्कळीत व अन्य विभागात सुरू असलेला भोंगळ कारभाराविरोधात ग्राम संवाद सरपंच संघटनेच्या वतीने बैठकीचे शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आले होते। दरम्यान बैठकीत पंचायत समितीच्या कारभाराबद्दल सरपंच यांनी कामे होत नसल्याच्या तक्रारी केल्या, तेव्हा सर्वानुमते औंढा पंचायत समितीला ताला ठोके आंदोलन करणार असल्याचे विभागीय अध्यक्ष किरण घोंगडे यांनी बोलताना सांगितले। यावेळी मराठवाडा अध्यक्ष किरण घोंगडे, जिल्हा कार्याध्यक्ष भुजंग सोळंके, वाळकी सरपंच दत्तराव पोले यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते। प्रतिनिधी दत्तात्रय शेगुकर। ग्राम संवाद सरपंच संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक औंढा शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाली। सर्व सरपंचाच्या बैठकीमध्ये भावना ऐकून घेतल्या आणि सर्व सरपंचाचा एकच भावना होत्या की पंचायत समिती औंढा नागनामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये दिरंगाई होत आहे। याचबरोबर MRJS-च्या कामामध्ये पूर्ण दिरंगाई होत आहे। मागच्याच महिन्यामध्ये 12 अधिकारी व कर्मचाऱ्यावरती MRJS-च्या भ्रष्टाचारांतर्गत कारवाई झालेली आहे आणि अद्यापपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याच अधिकारी कर्मचाऱ्याची नेमणूक न झाल्यामुळे आज सामान्य जनतेचे काम पूर्णपणे रखडलेले आहेत। याचबरोबर सर्व सरपंचांचे देखील काम रखडलेले आहेत। या सर्व भावना लक्षात घेता सरपंच संघटनेची बैठक आज या ठिकाणी पार पडली आणि आज सरपंच संघटने या ठिकाणी घोषित केलेलं आहे की पंचायत समितीचा कारभार सोडित न झाल्यास येणाऱ्या 2 दिवसाच्या आत ग्रामसभा सरपंच संघटनेच्या वतीने औंढा पंचायत समितीच्या मुख्यद्वाराला आम्ही कुलूप ठोकू असा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे।